तलासरे यांच्या हत्येचा तपास गतिमान करण्यासाठी आणखीन 3 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। या पथकांमध्ये कोल्हापूरसह पुणे मुंबई या ठिकाणच्या अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे। तपास करणाऱ्या पोलीस पथकांची संख्या आता 23 झाली असून राजकीय सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांकडे आणि बांधकाम व्यवसायाशी संबंधित काही जणांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। दरम्यान फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या औरंगाबाद इथल्या अमोल पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले। या हत्येप्रकरणी पोलीस त्याच्याकडे ही चौकशी करत आहेत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता। 5 दिवस मृत्यूची झुंज दिल्यानंतर कॉम्रेड पानसरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, मात्र 10 दिवसांनंतरही पोलिसांना हल्लेखोरापर्यंत पोहोचता आलेलं नाही। पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 20 पथकं नियुक्त केली होती। हत्येचा तपास अधिक वेगानं होण्यासाठी पोलिसांनी नव्यानं 3 पथकं तयार केली आहेत। या पथकांमध्ये कोल्हापूरसह पुणे मुंबई इथल्या अनुभवी पोलिसांचा समावेश आहे। राजकीय सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांकडे पोलीस चौकशी करत आहेत, त्याचबरोबर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडेही चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। कागल इथं सापडलेल्या बेवारस मोटरसायकलची फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। मंगळवारी रात्री अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कॉम्रेड पानसरे यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्याशी रुग्णालयात जाऊन चर्चा केली। 2 दिवसांनी डॉक्टरांची परवानगी घेऊन त्यांचा अधिकृत जबाब घेतल्यानंतर हल्लेखोरांची रेखाचित्र जारी केली जाणार आहेत। दरम्यान डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरे आणि खेडेकर यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या औरंगाबाद इथल्या अमोल पाटील याला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। त्याच्यावर आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे। पानसरे यांच्या हत्येप्रकरणी त्याचीही सखोल चौकशी पोलीस करत आहेत। या सर्व तपासाबाबत पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे। देशभर स्वाईन फ्लू आपले हातपाय पसरत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे। स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूची साथ पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे। आज CPR मध्ये स्वाईन फ्लूच्या संसर्गानं बाधित 1 रुग्ण दाखल झाला। मयुरी रावळ या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा संशय आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झालाय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात स्वाईन फ्लूचे 8 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत, तर 20 जण संशयित आहेत। त्यामध्ये आज आणखीन 1 रुग्णाची भर पडली। वैद्यकीय अभ्यासक्रमात 3र्या वर्षात शिकणाऱ्या मयुरी रावळ हिला स्वाईन फ्लूची लक्षणं दिसू लागल्यानं तिला आज CPR मध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आलं। तिचे